मायली येथे काल ईडीचं पथक दाखल झालं होतं. देशमुख कुटुंबियांच्या घरातील ज्या महिला होत्या या महिलांची जवळपास 14 तास चौकशी करण्यात आली. खरं तर घरामध्ये एकही पुरुष नसताना या ठिकाणी ह्या महिलांची चौकशी करण्यात आल्यामुळं या ठिकाणी जे मायली शहर आहे या गावामध्ये पूर्णपणे निषेध व्यक्त होत आहे. आणि आज पाहिलं तर पूर्णपणे बाजारपेठ जी आहे ती या मायली गावातील बंद असलेली पाहायला मिळत आहेत. आज सकाळी देखील सर्वपक्षीय आंदोलन जे आहे ते मायली चौकामध्ये झालं. यामध्ये देखील पूर्णपणे सर्वपक्षीय नेत्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला. खरं तर दीपक देशमुख आणि हिम्मत देशमुख यांचं देखील या ठिकाणी ईडीच्या अनुषंगाने ईडीचं पथक जे होतं ते त्यांच्यासाठी आलं होतं, मात्र या ठिकाणी ते उपलब्ध होऊ शकलं नाही. त्यामुळं या ठिकाणी नेमकी महिलांची चौकशी झाली यामध्ये एकच प्राथमिक माहिती समोर येत आहे, ती म्हणजे जी आमदार जयकुमार गोरे यांच्या कोविड घोटाळ्याच्या अनुषंगानं जी काही कागदपत्रं आहे ही कागदपत्रं कुठे आहेत याची देखील चौकशी या ईडीच्या अनुषंगानं अधिकाऱ्यांनी माहिती संबंधित महिलांना ज्या काही होत्या घरातील त्यांना विचारली होती. याबरोबरच जे काही मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशनचा जो काही घोटाळा होता त्या अनुषंगानं देखील काही माहिती विचारली, अशी माहिती देखील प्राथमिक सध्या या ठिकाणी उपलब्ध होते. त्यामुळं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जे काही महिलांची चौकशी 14 तास केली यामुळं पूर्णपणे या गावामध्ये निषेध व्यक्त केला जातो. आणि त्याच अनुषंगानं आज आपण या ठिकाणी बाजारपेठ बंद असल्याचं एकूण चित्र पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालोडे, TV9 मराठी, मायली, सातारा. मायली येथे काल देशमुख कुटुंबियांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं होतं. नेमकं काय कारण होतं याविषयी आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. हेच ते घर आहे. या ठिकाणी काल ईडीचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले होते. काल सकाळपासून जवळपास 14 तास या ठिकाणी चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली. यामध्ये पुरुष वर्ग जरी घरामध्ये नसला तरी जवळपास 14 तास महिलांची चौकशी करण्यात आली. यामुळं आज मायली गाव देखील बंद ठेवण्यात आलं होतं, कारण निषेध व्यक्त जे ग्रामस्थांनी या ठिकाणी करण्यात आला यामध्ये या सर्व महिला आहेत यांची काल चौकशी करण्यात आली. नेमकं काय या चौकशीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलं याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी या घरातीलच महिला आहेत. काल सकाळी किती वाजता साधारणतः जे अधिकारी होते ते आले आणि नेमकं काय विचारणा करण्यात आली तुम्हाला? सकाळी 7 वाजता बेल वाजली, आम्ही दरवाजा खोलला आणि ते ऑफिसर सगळे आतमध्ये आले. आत आले तसे त्यांनी आमचे मोबाईल मागितले आणि आम्हाला सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र व्हायला सांगितलं. आम्हाला समजलंच नाही काय चाललं आहे. आम्ही विचारलं तुम्ही कोण आहे, तर ते म्हणजे आम्ही ईडीचे ऑफिसर आहे, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. मग आम्ही ते पण केलं. त्यांनी डायरेक्ट आम्हाला हॉलमध्ये एकत्र केलं. हॉलमध्ये एकत्र केल्याने सकाळ सकाळची टाईम वेळ होती. कोण आंघोळीला गेलेलं, कोण लहान मुलांचं स्कूलला पाठवायचं होतं, त्यांचे काल एक्झाम होते. मग लहान मुलं जे ना आंघोळ करून बाहेर आलेले होते त्या बायकांना पण त्यांनी डायरेक्ट हॉलमध्येच आणलं. ना त्यांना नीट आवरून दिलं ना काय नाही. लहान मुलं वर होते, ते वर होते, पाणी हीटर चालू होता, त्यांना आंघोळ करायची होती. मग ते वरतून हाका मारत होते की मम्मा आम्हाला स्कूलला उशीर होते, पण तरी त्यांनी आम्हाला कोणाला वरती जाऊन दिलं नाही. मग शेवटी ती मुलं खाली आले. मग ते झाल्यानंतर त्यांनी मुलांनाही आम्हाला सगळं एकत्र केलं आणि मग चौकशी करायला सुरुवात केली की आम्ही ईडीचे ऑफिसर आहोत, हिम्मत देशमुख कुठे आहेत, नंतर दीपक देशमुख कुठे आहेत, असं असं काय 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 विचारायला लागले. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला किचनमध्येही जाऊन दिलं नाही. आम्ही त्यांना सांगितलं की आमची लहान मुलं आहेत, त्यांना स्कूलला पाठवायचं, त्यांची एक्झाम आहे. तर ते लोक आधी म्हणले की राहू द्या एक्झाम द्यायचे. म्हटलं असं कसं राहू द्या एक्झाम द्यायचे, त्यांची एक्झाम आहे, त्यांना एक्झाम देणं जरुरी आहे. मग त्यांना म्हटलं की तुम्ही सोडणार का त्यांना, नाही तर तुम्ही जावं त्यांच्यासोबत त्यांच्या स्कूलमध्ये आणि मग मुलांना एक्झाम देऊ द्या. मग ते परत कशी तरी आम्ही त्यांना खूप विनवणी हे केली, मग ते तयार झाले. 1.5 वर्षाची मुलगी आहे घरात, ती फार रडत होती, तिला दूध प्यायचं होतं. तर आधी त्यांनी तिला दूधही 1/2 तास देखील पिऊन म्हणजे दिलं नाही, ती 1/2 तास कंटिन्यू रडत होती. मग परत मग त्यांनी मग कुठेतरी किचनमध्ये जाऊन दिलं आणि मग त्या मुलीला दूध हे आम्ही दिलं पाजलं. पण स्वयंपाकही करण्याची काय नाही. शेवटी मुलं आमची 8 वाजता बिना डब्बा बॉटल बिना जेवता स्कूलला गेले. अच्छा, म्हणजे एकूणच म्हणजे काहीच म्हणजे तुम्हाला करून दिलं नाही एकूणच. मला एक सांगा की चौकशी म्हणजे नेमकी काय चौकशी करण्यात आली होती, यामध्ये चौकशीमध्ये काय विचारणा करण्यात आली? चौकशी एवढीच की आम्हाला डॉक्युमेंट्स द्या कुठं आहेत, आमच्यावरती प्रेशर आहे, कुठं ठेवलं डॉक्युमेंट्स, एवढेच फक्त ते विचारत होते. बाकी
एवढंच त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला डॉक्युमेंट्स पाहिजेत, आम्हाला भरणं खूप प्रेशर आहे, दबाव देतात आम्हाला पण सांगा, एवढंच त्यांनी फक्त. हे डॉक्युमेंट म्हणजे नेमकी कशाची डॉक्युमेंट? डॉक्युमेंट म्हणजे ते कोविड घोटाळ्याचेच डॉक्युमेंट ते विचारत होते सारखे. पण केस ईडीचे लोक ते कशासाठी आले, ईडीचे केस वेगळी आहे, कोविड घोटाळ्याची केस ती वेगळी आहे. ते दोघं मिक्स करून ते फक्त कोविड घोटाळ्याचेच डॉक्युमेंट सारखे मागवते. अच्छा, म्हणजे ईडीची केस आहे ती पूर्ण वेगळी आहे आणि याची ईडीचे म्हणजे नेमका विषय आधीचा जो होता 2 वर्षापूर्वीचा. हा, तो 2.5 वर्षापूर्वीचा विषय आहे तो. मग ते 2.5 वर्षापूर्वी नंतर आता ते कसे आले अचानक, आणि ते आले आणि त्यांनी त्या विषयाबद्दल काहीच विचारलं नाही, फक्त डॉक्युमेंट्सच मागत होते ते. ओके, मला एक सांगा, तुम्ही विचारतो मी प्रत्येकाला, काल आल्यानंतर हे जे अशा पद्धतीनं बोलणं होतं काय नेमकं, तुम्ही काय तुम्ही पण स्वतः होता काय नेमकं सांगाल? काय नाही, ते आले आम्हाला सगळ्याला बोलवलं हॉलमध्ये, इथं हलायचं नाही म्हणून सांगितलं, तुमचे मिस्टर कुठं आहेत असे विचारले. मी म्हटले वेडीच्या ह्याच्यात जयकुमार गोऱ्याने 2.5 वर्ष झाले डांबून ठेवले, आता कुठला तुम्हाला काय माहीत नाही का? म्हणजे आम्हाला काय माहीत नाही कोण जयकुमार गोरे. म्हटलं असं कसं असतं, तुम्हाला माहीत कसे नसते जयकुमार गोरे कोणती, कुठं असते ती, कोणचं गाव त्यांचं. म्हटलं आम्हाला काय माहीत नाही ती कोणचं गाव आहे त्यांचं, ती तुम्हाला माहीत पाहिजे. म्हटलं आम्हाला कसं माहीत असणार, मग आता 2.5 वर्ष झाली इतक्या दिवस काय ना, आताच कसं अचानक आला तुम्ही? नक्कीच, खरं तर जयकुमार गोरेंचं नाव म्हणजे नेमकं काय, आता आता सुद्धा ही ईडीची चौकशीमध्ये हे आता आज जी आंदोलनं झाली किंवा बंद ठेवण्यात आली या दरम्यान पण काही आरोप त्यांच्यावर होते, नेमकं काय विषय? माझ्या मिस्टरांनी जयकुमार गोरेवरती याचिका दर्ज केली, त्यांनी कोविड दीपक देशमुख कोविड काळात त्यांनी घोटाळे केले त्याविषयी त्यांनी हायकोर्टात याचिका दर्ज केली, त्या संदर्भाचे डॉक्युमेंट शोधण्याची त्यांची कालची आम्हाला त्यांच्या भूमिकेवरून वाटत होतं की ते त्याचेच डॉक्युमेंट शोधतात. हा, मग 2.5 वर्षात कधीच ईडीची घरेपर्यंत माणसं आली नाहीत, मग कालच का? बरोबर, आत्तापर्यंत कुठली चौकशी झाली नाही, जी काय फॉर्मॅलिटी होत्या त्या आमच्या सगळ्यांनी ईडीच्या केलेल्या, मग हे काल अचानकच धाड पडली. मग हे त्या कोविड घोटाळ्याच्या कागदपत्रात डॉक्युमेंटसाठीच आमदार जयकुमार गोऱ्यांनीच पाठवलेली लोक असतील. हा, म्हणजे तुमचा असा आरोप आहे की जयकुमार? माझा पूर्ण आरोप आहे की हा जयकुमार गोऱ्यांनीच ती लोक पाठवले. किती वेळ तरी साधारणतः हे वेगळं म्हणजे वेगवेगळी चौकशी म्हणजे नेमकं काय विचारण्यात आलं होतं तुम्हाला? किती वेळ म्हणजे 13 तास होते ते घरी, 7 सकाळी 7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत संध्याकाळी. काय काय विचारलं म्हणजे तेच की सगळे रूम सगळे चेक केले, नंतर डॉक्युमेंट्स आहे का विचारत होते, सगळं सामान इकडे तिकडे केले त्यांनी, आणि चौकशी तेवढंच म्हणजे डॉक्युमेंट फक्त विचारलं, डॉक्युमेंट डॉक्युमेंट कुठे आहे, आणि पप्पा तुमच्या लहान मुलांना विचारत होते, पप्पा तुमचे कुठे गेले त्यांना विचारत होते. काय एकूणच सांगाल थोडक्यात? थोडक्यात सांगायचं म्हणजे आता 2.5 वर्ष झालं आमच्यावर हा प्रसंग चालू आहे, आम्ही मानसिकरित्या आम्ही खूप डिस्टर्ब झालो आहे. 2.5 वर्ष चाललं हे आमचं रोज म्हणजे चाललं आहे की आमचे सासरे आतमध्ये, आम्हाला कसं वाटत असेल ते आम्हाला माहिती आहे, आणि त्याच्यात हे जयकुमार गोरे आम्हाला मेंटली खूप त्रास देत आहेत, हे नाही ते नाही. आता काल तर ईडीची लोकं पाठवले, आतापर्यंत ईडीची लोकं आली नव्हती आणि कालच अचानक आले. त्यांनी पण एवढा आमच्यावर दबाव दिला की असं नाही तसं, मोबाईलचं लॉक खोला, मोबाईल कुणाला फोन केलाय, का फोन केलाय, हे सगळेसुद्धा त्यांनी माहिती आमच्याकडनं काढून घेतली. एकूणच सांगायचं झालं तर खरं तर ही जी ईडीची चौकशी आहे ती जवळपास 2.5 वर्ष झालं कुठलेही ईडीचे अधिकारी या ठिकाणी आले नव्हते, मात्र आत्ताच हे ईडीचे अधिकारी का आले असा सवाल जो आहे तो या ठिकाणच्या महिला करत आहेत. देशमुख कुटुंबियातील ह्या सर्व महिला आहेत आणि यांचीच चौकशी केली गेली, खरं तर पुरुष वर्ग या ठिकाणी पाहिजे होता असं त्यांचं म्हणणं होतं, मात्र महिलांचीच या ठिकाणी चौकशी केली, त्यामुळं या ठिकाणी महिलांचा देखील या ठिकाणी संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालावडे, TV9 मराठी, मायनी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.